मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले जर तुम्ही प्रश्न बघितले ना तर खरोखर हैराण होणार आहात है की जे की तुम्ही तुम्ही आता इथे पाच प्रश्न बघणार आहात तर हे तिसरं चौथं आणि त्यानंतरचं हे पाचवं तसे असे आपण पाच उदाहरणे घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर हे व्हिडिओ फेसबुकला बघत असेल तर फेसबुक पेजला लाईक करा फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण सुरू करूया लगेच हा व्हिडिओ मित्रांनो नमस्कार मी आहे रजनेश आणि ई स्टडी सेवन या प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करत आहे तर चला सुरुवात करूया तर बघा यामधला जो पहिला प्रश्न आहे तर तो आहे एका घड्याळ्याचा ता तासकाटा मिनिट काटा यांची जी लांबी आहे अनुक्रमे सात सेंटीमीटर आणि दहा सेंटीमीटर म्हणजे मिनिट काटा आहे सात सेंटीमीटर लांबीचा आणि तास काटा आहे दहा सेंटीमीटर लांबीचा तीन दिवस पाच तासात त्या दोन्ही काटांनी कापलेल्या अंतरामध्ये किती फरक असेल मी तर असा प्रश्नच पाहिला नाही फर्स्ट टाइम असा प्रश्न बघत आहे आणि तुम्हालाही सांगत आहे की हा प्रश्न थोडा वेगळ्याच टाईपचा आहे म्हणजे इथे काय म्हंटल तीन दिवस आणि पाच दा पाच तास जेवढा मिनिट काटा फिरत असेल आता इथे तासकाठा आणि मिनिट काटा यांची लांबी दिली आहे म्हणजे निश्चितच हे जर अशा टाईपची घड्याळ असेल तर तीन दिवस आणि पाच तास म्हणजे मिनिट काटा हा फिरत राहील आणि हा फिरता फिरता जो काही परीघ होईल आणि हा जो परीक जेवढा लांबीचा होईल तो त्याची लांबी आणि काटाही फिरत राहील आणि हे तास काटाचा जो परीघ आहे त्याची लांबी याचा जो फरक आहे हे आपल्याला काळाचं आहे तर प्रश्न तुम्हाला समजला असेल तर सर्वप्रथम आपण मिनिट काट्याने किती अंतर कापलं ते काढून घेऊ मिनिट काटाने ओके तर बघा तीन दिवस आणि पाच तास तर ठीक आहे सर्वप्रथम आपण मिनिट काट्याचं परीख काढून घेऊ त्याचं सूत्र आहे दोन पाय आर म्हणजे दोन गुणिले बावीस सप्तमांश गुणिले आर घ्यावं लागेल इथं आपल्याला दहा मिनिट काट्याचा जो त्रिज्या आहे तो दहा ठीक आहे आणि हे जर आता सोडवलं तर बघा जे काही येईल आणि दुसरं म्हणजे हे झालं एक राऊंड मारला तर ओके तर आपल्याला असे किती राऊंड मारणार आहे मिनिट काटा तर तीन दिवस पाच तासात तर हे राऊंड होणार आहे तीन दिवसाचे म्हणजे चोवीस तरी बहात्तर आणि पाच सत्याहत्तर तर, तर, तर गुन्हेले करून घेऊ इथेच सत्याहत्तर आता सर्व परीक जेवढे काही त्यानं राऊंड मारले ते फायनल इथे अँसर येणार आहे तर भाग देऊन देऊ आपण इथे आता तर सात हे होणार अकरा त्यानंतर बावीस दोन्ही चौवेचाळीस गुणिले आणि हे अकरा दहा एकशे दहा ठीक आहे त्यानंतर चौवेचाळीस एक त्यान चौवेचाळीस हातच्या चार, चार आणि हे होणार अठ्ठेचाळीस आणि हा शून्य हे झाले सेंटीमीटर कशाचे झाले हे झाले मिनिट काट्याने कापलेले आतापर्यंतचे अंतर आता यामधून वजा करायचे आपल्याला तास काट्याने काढलेले म्हणजे राऊंड जेवढे केले त्यांनी ते अंतर तर आता आपण तास काटायचे काढू ठीक आहे त्याचे घ्यायला गेलं आपल्याला दोन पाय आर पण यामध्ये थोडं लॉजिक वेगळं आहे इथे काय आहे तीन दिवसात किती वेळा तास काटा फिरणार बघा एक दिवसात तो दोन वेळा फिरतो कारण बारा तासात एक राऊंड होते पूर्ण बारा तासात एक राऊंड म्हणजे सहा तीन दिवसात ते होणार सहा वेळा सहा वेळा होणार किती तीन दिवसात त्याच्यानंतर उरले पाच तास म्हणजेच पाचशे बारा आपन, तर साथ। साथ साथ हे आपण जे काही परीघ निघेल त्याचे पाचशे बारा करून त्यामध्ये ॲड करू ठीक आहे तर सर्वप्रथम आपण काढू याचा परीघ म्हणजे ते होणार आहे दोन गुन्हेले बावीस सप्तमांश गुन्हेले आर आहे तासकाट्याचा जे इथं त्रिज्या दिलेली आहे त्याची लांबी तर ती सात म्हणजे सात सात कॅन्सल आणि हे होणार चौवेचाळीस ठीक आहे हे झालं चौवेचाळीस एक राऊंड गुन्हेले सहा वेढा करून घेऊ आपण सहा वेडा झालं सहा चूक चोवीस हातचे आले दोन सहा चूक चोवीस आणि दोन सव्वीस झाले ओके हे किती वेळा राऊंड झाले सहा वेळा परंतु आणखी पाच तास पाहिजे पाच तास म्हणजे लक्षात घ्या की हा परीघ हा परीघ आहे चौवेचाळीसचा तर इथून जवळपास पाच पर्यंत म्हणजेच या परीघाचे बारा भाग करून पाचवा भाग घ्यायचा म्हणजेच काय तर चौवेचाळीस गुणिले पाचशेत बारा करायचा आता हे जे काही आन्सर येईल तर बघा याला आपल्याला दोनने भाग देऊ चारने भाग जाईल डायरेक्ट ओके चार त्रि बारा आणि हे होणार अकरा म्हणजे अकरा पाचि पंचावन्न आणि त्यानंतर भागिले तीन पुन्हा बघितलं तर तीन एक तीन उरले दोन तीन आठ आट, तीन आठ चोवीस उरला परत इथे एक आणि हे होणार अठरा पॉईंट तेहतीस तर आता अठरा पॉईंट तेहत्तीस जे आहे ते यामध्ये ॲड करू तर हे अठरा पॉईंट ते केले हे झाले ते आणि त्यानंतर बारा हातचा एक आठ आणि हे दोन दोनशे ब्याशी पॉइंट तेहत्तीस सेंटीमीटर ठीक आहे आता दोन्ही यांनी का आपल्याला अंतर भेटले आता करायचे आपल्याला वजा बाकी तर अठ्ठेचाळीस चाळीस आणि हे वजा दोनशे ब्याऐंशी पॉइंट तेहतीस ठीक आहे तर इथे शून्य शून्य दिला त्यानंतर इथे एक हातचा घेत गेलो आपण तर हे उरणार आहे इथे सात इथे सहा ठीक आहे त्यानंतर इथे नवातून दोन गेले इथे सात त्यानंतर इथे तेरातून आठ गेले पाच त्यानंतर सातातून दोन गेले इथे पाच आणि हे चार म्हणजे पंचेचाळीस चार हजार पाचशे सत्तावन्न पॉईंट सदुसष्ट हे येणार या या वेग आहे याचा करेक्ट आन्सर मित्रांनो काय तुम्ही हा प्रश्न याआधी असा बघितला होता का कॉमेंट्स करा कारण हे खूप वेगळा प्रश्न आहे आणि होऊ शकते असा जर एम पी एस सीला आला तर निश्चितच तुमचा फायदाच होणार आहे थोडा वेगळ्या टाईपचा होता म्हणून मी प्रश्न घेतला आणि सगळे यामध्ये वेगवेगळ्या टाईपचेच प्रश्न आहेत चला बघूया नंतरचा प्रश्न नंतरचा प्रश्न आहे रोहित हर्ष आणि संजीव हे तिग टायपिस्ट आहेत जे एकाच वेळी चार तासात दोनशे सोळा पृष्ठे टाईप करू शकतात चार तासात सगळे मिळून दोनशे सोळा पृष्ठे टाईप करू शकतात जर एकंदरीत आपण इथेच काढलं चार तासात दोनशे सोळा तर एका तासात किती होणार चारा पंचवीस चार चूक हे झालं एक तासात एक तासात पण सगळे मिळून ओके एका तासात संजू संजू हर्षपेक्षा जास्त पृष्ठ टाईप करू शकतो म्हणजे संजू आपण इथेच मार्क करून घेऊ संजू हा हर्षपेक्षा जास्त पृष्ठ टाईप करून घेत शकतो तर हर्ष रोहितपेक्षा जास्त ओके म्हणजे या रोहितपेक्षा हर्ष जास्त आणि हर्षपेक्षा संजीव जास्त ठीक आहे पाच तासाच्या कालावधीत संजू जितके पृष्ठ टाईप करू शकतो तेवढीच पृष्ठे टाईप करायला रोहितला सात तास लागते म्हणजे संजू पाच तासात जेवढे पृष्ठ टाईप करतो तेवढेच रोहितला टाईप करायला सात तास लागते कारण इथे दिलेलं आहे याची जरा स्पीड कमी आहे ओके तर प्रत्येक तासाला ते अनुक्रमे किती पृष्ठे टाईप करू शकते तो ता कर तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे तर आपल्याला ऑप्शन घेऊन पण लवकर सोडवता येईल तर बघा एका तासात किती आहे एका तासात ते चोपन टाईप करू शकते तर आता चौपन जर बघितलं तर जर ऑप्शनमध्ये बघितलं तर हे एका तासाचे दिले आणि सर्व याची जर आपण बेरीज केली तर चौपने आला पाहिजे ज्या ऑप्शनची बेरीज चौपनच येत नाही ते अँसरच नसेल तर आपण जर एकंदरीत नजर यावर टाकली तर चार आणि सात अकरा एक येणार येणार एक स्थानी आपल्याला चार पाहिजे हे येणार नाही त्यानंतर बघा इथे सहा नाड़, 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 साथ, 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 आ, दोन आठ 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 सोळा आहे आपल्याला चार पाहिजे एकक स्थानी हे येणार नाही त्यानंतर हे सात चौदा हे येऊ शकते त्यानंतर हे नऊ आणि हे पण येऊ शकते ठीक आहे आपल्याजवळ दोन ऑप्शन उरले समजलं दोन ऑप्शन उरले आपल्याजवळ आता पुन्हा एक लॉजिक लावता येईल का जसं यांनी म्हटलं आहे संजीव हर्ष सॉरी एक वाक्य बघा पाच तासाच्या कालावधीत संजीव तर यामधलं अनुक्रमे हे आहे तर याला गुन्ह्याला पाच कार करा म्हणजे होणार पाच आणि एकशे पाच याला जे पाच तास लागत आहेत तर जो रोहित आहे हे एक नंबरचा आहे हे सात तासात काम करते याला सात करा साता पाच पस्तीस सातशे तीन आणि दहा म्हणजे मॅच होत आहे ठीक आहे ही है, ही है, मंझे हे एकशे पाच होत आहे ही एकशे पाच आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट ऍन्सर हेच असणार जर इथे जर केलं तरी तर बावीस आहे इथे पंधरा आहे याचं एकशे पाच होईल आणि याचं जास्त होईल म्हणजे एकशे दहा होईल तर हे होणार नाही तर याचे ऍन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार असं लॉजिक लावून जर सोडवलं हो ला तर अशा प्रकारचा जो कठीण प्रश्न आहे तोही आपण इझिली सोडू शकतो नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे एक ते एकोणतीस पर्यंतच्या हे खूप वेगळा प्रश्न आहे कारण अशा टाइपचे प्रश्न येत नाही जनरली जर आले तर होऊ शकते चोवीस वा पंचवीस जो आपल्याला न सुटणारा प्रश्न आहे तो हाच असेल ठीक आहे तर बघा एक ते एकोणतीस पर्यंतच्या संख्यातील सर्व अंकाची बेरीज करून नवने भाग दिला असता बाकी किती उरेल आता एक ते एकोणतीस पर्यंतच्या संख्यातील सर्व अंकाची बेरीज म्हटलं आहे बघा सर्व संख्याची बेरीज म्हटलं नाही जसं की आपण त्रिकोणी संख्या काढतो एक ते एवढ्यापर्यंत त्याची सरळ बेरीज करतो तसं म्हटलेलं नाही संख्यातील सर्व अंकाची बेरीज आणि ती बेरीज जे काही येईल त्याला नवने भागाचा आणि बाकी किती उरेल अशा टाईपचा प्रश्न आहे तर आपण एक काम करू एक ते दहा पर्यंत पहिले घेऊ एक ते दहा पर्यंत याच्यामध्ये सगळे सिंगल अंक आहे एकक म्हणजे एकच अंक आहे इथे नऊ पर्यंत जर बेरीज केली तर पंचेचाळीस येणार ठीक आहे आणि या मधला फक्त एकच शून्य तर आपल्याला मोजावंच लागणार नाही म्हणून हे होणार आहे फोर्टी सिक्स एक झालं त्यानंतर आता अकरा ते वीस पर्यंत घेऊ याच्यामध्ये बघा हे जे अकरा ते वीस पर्यंत आहे एकक स्थानचे जे एक आहे ते एकोणीसपर्यंत येणार म्हणजे नऊ होणार आणि नव दोन अकरा आणि त्यानंतर दशक स्थानी एक ते नऊ पर्यंत म्हणजे त्याची एक ते नऊ पर्यंतची बेरीज आहे पंचेचाळीस ओके म्हणजे हे होणार आहे फिफ्टी सिक्स त्यानंतर आता एकवीस ते एकोणतीस बघा तर यामध्ये दोन हा एकच स्थानी आहे आणि एकोणतीस पर्यंतच आहे म्हणजे नऊ वेळा अंक नऊ दोन्ही अठरा होईल ते आणि अधिक एक ते नऊ पर्यंतची दशकस्थानचे दोन ठीक आहे इकडे पण दशकस्थानचा एक मी म्हटलं असेल सॉरी तर आणि हा एकच स्थान एक ते नऊ पर्यंतची बेरीज तर हे होणार आहे पुन्हा पंचेचाळीस तुम्हाला आयडिया आली असेल आणि याची बेरीज आठ आणि पाच तेरा हातचाला एक आणि हे सिक्स्टी थ्री म्हणजे सगळे आपल्याला अंकातील आपण आता बेरीज केली ठीक आहे आणि याची सर्वांची आता बेरीज करून घेऊ सहा सहा बारा तीन पंधरा हातचाला इथे एक त्यानंतर सहासा बारा बारा चार सोळा म्हणजे एकशे पासष्ट आणि या एकशे पासष्टला जर आता नऊने ने भाग दिला तर नऊ एक नऊ यामध्ये उरले सात आणि हे नवा आटी बहात्तर आणि उरले तीन आणि हे जे बाकी आहेत तेच आपल्याला विचारलेलं आहे आणि याची बाकी येणार आहे तीन तर अशा टाईपचा हा प्रश्न आहे तर एक वेळा तुम्ही सराव करा सोपा आहे प्रश्न नंतरचा प्रश्न बघा आणि सगळे प्रश्न यामधले वेगळेच आहे मी पहिलेच सांगितलं त्यानंतरचा हा एक प्रश्न आहे सोपा आहे पण तुम्हाला कसोट्या माहीत पाहिजे कसोट्या जर माहीत नसेल तर हा प्रश्न मग तुम्हाला कठीण आहे एवढं नक्की तर ही एक संख्या आहे यम थ्री नाईन झिरो फोर एट फोर फायव एट यन ही संख्या आहे ही संख्या अकरा आणि आठने विभाज्य असल्यास या संख्येला अकरा आणि आठने ने भाग जाते ठीक आहे जेथे यम आणि यन पूर्णांक संख्या असल्यास यम आणि यनचे चे अनुक्रमे आपल्याला किंमत काढायची आहे तर आठची कसोटी आपण सोपी आहे अकरापेक्षा आठची सोपी आहे आठची कसोटी काय शेवटच्या तीन अंकाला जर आठ ने भाग गेला तर त्या सर्व संख्येला भाग न, भाग जाते शेवटचे तीन अंक काय आहे एट आणि यन तर याला आठ ने भाग देण्यासाठी काय करावं लागेल आठ आठा पंच आठ सखेचा ती छप्पन ठीक आहे उरले इथे दोन आणि याला भाग जाण्यासाठी इथे किती असायला पाहिजे आठ त्री आठ त्रि चोवीस म्हणजे तीननं भाग जाण्यासाठी इथे निश्चितच चारच असायला पाहिजे इथे जर चार असेल तर भाग जाईल आता ची किंमत चार आपल्याला मिळाली चार ऑप्शनमध्ये बघा यम आणि यन म्हणजे इथे चार आहे इथे चार आहे म्हणजे हे तर होणारच नाही आन्सर ठीक आहे ठीके? आता आपल्याजवळ दोन पर्याय उरलेले आहे ठीक आहे आता नंतरची स्टेप अशी की अकराची कसोटी अकराची कसोटी काय अल्टरनेट संख्या या संख्येची बेरीज करायची ठीक आहे आणि या संख्येची बेरीज करायची आणि याचा जो फरक आहे तर तो झिरो किंवा अकरा आला पाहिजे तर तो अकरानं भाग जाते तर आपल्याजवळ ची किंमत आलेली आहे तर आपण इथे ची किंमत टाकून घेऊ चार आणि मोजून घेऊ चार आणि पाच इथे नऊ नऊ आणि आठ सतरा सतरा आणि तीन वीस झालेली आहे वीस आणि दुसरी आहे यम यम घेऊन घेऊ पहिले अधिक नऊ नौ, नव चार तेरा तेरा चार सतरा सतरा आणि आठ पंचवीस ठीक आहे आणि या दोघांचा फरक झिरो आला पाहिजे किंवा अकरा यायला पाहिजे तर यम अधिक पंचवीस हे झाली एक संख्या आणि दुसरी हे पंचवीस याचा फरक किती यायला पाहिजे झिरो यायला पाहिजे तो बघा यम अधिक पंचवीस वीस गेले तर उरले पाच ठीक आहे तर आपल्याला इथे यम घ्यावं लागेल ला? तर ती यमची किंमत किती घेता येईल आपल्याला जसं की याची वजाबाकी झिरो किंवा अकरा यायला पाहिजे तर इथं कोणती संख्या ठेवली तर अकरा येणार नाही मग इथं आपल्या सॉरी इथं कोणती किंमत जर ठेवली झिरो येणार नाही मग इथे आपण सहा ठेवू शकतो जर इथे आपण सहा ठेवले तर याची बेरीज होते अकरा आणि जर हे अकरा येत असेल तर मग अकराने याला भाग जाते म्हणजेच यमची किंमत इथं असणार आहे सहा तर हेच असणार याचं ऍन्सर तर अशा प्रश्न प्रकारचा हा प्रश्न आहे तो तुम्हाला समजला असेल चला नंतरचा प्रश्न बघू नंतरचा प्रश्न आहे दोन भावाच्या वयाचा फरक हे सोपा प्रश्न आहे जरा दोन भावाच्या वयाचा फरक वीस वर्ष आहे जर पाच वर्षापूर्वी मोठ्या भावाचे वय लहान भावापेक्षा पाच पट असल्यास त्यांची आजची वय आपल्याला काढायची आहे तर आजची वय किती आहे मोठ्याचं वय मानू एक्स आणि लायनाचं वय मानू वाय आणि हा जो फरक आहे हा आहे वीस वर्ष ठीक आहे पाच वर्षापूर्वी म्हणजे एक्स वजा पाच आणि याचं किती होईल याचंही होईल वाय वजा पाच हे आहे लहान तर याच्या पाचपट आहे हे एक समीकरण झालं आपलं तयार ओके आणि हे आता दुसरं तयार होणार तर हे एक्स वजा पाच हे होणार पाच वाय वजा ट्वेंटी फाईव्ह इथे लेफ्ट साईडला घेऊन घेऊ एक्स वजा पाच वाय ठीक आहे एक्स वजा इथे घ्यावं लागेल पाच वाय आणि इकडं मायनस पंचवीस आहे प्लस पंचवीस होणार म्हणजे सॉरी मायनस पंचवीस इथे आहे आणि प्लस पाच होणार म्हणजे हे मायनस ट्वेंटी येईल ठीक आहे आणि हे समीकरण झालं दोन आता काय करता येईल आपल्याला समीकरण एक आणि समीकरण दोनची आपल्याला वजाबाकी करता येईल म्हणजे वायची किंमत आपल्याला इथे मिळेल तर ठीक आहे या एकमधून दोन इथे सरळ वजा करून घेऊ आता वजा करणे म्हणजे याचं चिन्ह बदलणार हे होणार वजा हे होणार अधिक आणि हे होणार अधिक तिथे सोडून घेऊ हे दोन फक्त ओके तर त्याच्यानंतर बघा हे एक्स आणि हे एक्स कॅन्सल होणार वजा वाय आणि हे अधिक पाच वाय त्याच्यामधून उरणार चार वाय आणि हे होणार चाळीस आणि वायची किंमत मिळणार इथे आपल्याला दहा समजलं वायची किंमत इथं दहा आणि इथे जर दहा किंमत ठेवली तर एक बरोबर वीस आणि हे दहा इकडे येईल म्हणजे होणार तीस तर आपल्याला दोन्ही किंमत मिळाल्या आता मोठ्या भावाचं जे वय आहे ते आहे तीस आणि लाहण्याचं वय आहे दहा त्यानंतर पडताळाही तुम्ही घेऊ शकता तर हे असणाऱ्याचं Answer. तर मित्रांनो आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे नक्की कॉमेंट देऊन कळवा कारण आज मी खूप वेगळे प्रश्न घेतलेले आणि खरंच खूप वेगळे प्रश्न आहे मला पण जेव्हा मी सोडवले तर तेव्हा मला असं वाटलं की नाही हे खूप वेगळे आहे आणि असेच प्रश्न आपण मित्रांपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा सांगतो की सबस्क्राईब आणि लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका